नमस्कार, मी प्रियांका जगताप आणि आपण पाहत आहोत इंडिया 24 तास। चला पाहूयात बातमी विशेष मधल्या घडामोडी। आणि बातमी येते साताऱ्यामधून। साताऱ्यातील प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे। निसर्गाचा चमत्कार पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने सडा वाघापूर येथे येत आहेत। कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद असल्याने पर्यटकांना पर्यटन स्थळी जाण्यास बंदी घातली असताना देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटक पर्यटन स्थळावर येत असल्याने पाटण पोलिसांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 500 पर्यटकांवर कारवाई केली असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आहे। पर्यटकांनी पर्यटन स्थळावर गर्दी न करण्याचे आवाहन पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे। पाटण हा निसर्गाने नटलेला आणि सौंदर्यपूर्ण असा भाग आहे। पावसाळ्यामध्ये भरपूर नैसर्गिक पर्यटनाच्या दृष्टीने नैसर्गिक केंद्र भरपूर आहेत। त्यातीलच एक सडा वाघापूर हे केंद्र आहे आपल्या पाटण तालुक्यामध्ये। तर आत्ता सध्या कोरोना असल्यामुळे शासनाचे नियमाप्रमाणे सर्व ठिकाणी बंदी आहे। तरी लोकांना आव्हान करून काही लोक येत असतात, तरी त्यांच्यावर आपण कारवाई करत आहोत। आत्ता सध्या साधारणतः 1500 आसपास आम्ही विनामास्क विनाकारण फिरणे अशा केसेस केलेल्या असून जवळजवळ मला वाटतं की 1 लाख रुपयापर्यंत दंड झालेला आहे। आणि लोकांना आम्ही वारंवार आव्हान करत आहे की कोणीही या पर्यटनस्थळावर गर्दी करू नका। आपले धारेश्वर दिवशी असेल, तसंच सडा वाघापूर आहे, अन्य पाटणच्या जे भाग आहेत तिथे भरपूर लोक पर्यटनासाठी येत असतात। तरी त्यांना आमचं एक आव्हान आहे की सध्याची परिस्थिती पाहता फार गांभीर्याने घेणं गरजेचं असून कोणीही पर्यटन स्थळावरती येऊ नका, अन्यथा कारवाई करणे क्रम प्राप्त आहे। साहेब, या ठिकाणी आत्ता सध्या काही हुल्लडबाजी वगैरे करत असतील त्या पद्धतीने आपण भारतीय दंड संहिता 188 प्रमाणे, तसेच दारू वगैरे पिणारे जर व्यक्ती सापडले तर त्यांच्यावरती आपण दारूबंदी अधिनियमाप्रमाणे कारवाई करत आहोत।